साधी गोष्ट लक्षात घ्या ना, ते आता ते काय कोणते दाम्पत्य राणा दाम्पत्य, बरं मी सांगितलं काय की जर मशिदीवरती बांग जोरामध्ये लागली तर त्याच्यासमोर जाऊन हनुमान चालीसा तुम्ही लावा, अनेक ठिकाणी लावली गेली. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवरती जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणणार. अरे मातोश्री बंगला काय ठिकाण, मशीद आहे का? आणि मग ते एवढं सगळं प्रकरण झालं, मग त्यांना काहीतरी अरेस्ट केली, मग ते आतमध्ये टाकले गेले, मग ते आतमध्ये होते दोन मधू इथे आणि चंद्र तिथे. आणि मग या सगळ्या गोष्टींमधनं ते सगळे परत मग एकत्र आले, मग त्यांना सोडण्यात आलं. शिवसेनेकडनं काय वाटेल ते बोलण्यात आलं त्यांना, ते पण काहीतरी वाटेल ते बोलवले होते शिवसेनेवर. एवढा सगळा राडा तुम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवरती पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेमध्ये काम करणारे जी लोक आहेत, जे शिवसैनिक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्याला काहीच नाही वाटत या गोष्टींचं की जी लोक मातोश्रीवरती तिकडे हनुमान चालीसा वाचायला आले, ज्यांच्यामुळे एवढा सगळा प्रकरण सगळं अख्खं घडलं, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तिकडे लडाखमध्ये फिरताय, तिकडे तुम्ही खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याशी बोलताय, तिकडे तुम्ही त्यांच्याबरोबर जेवताय, हे सगळे ढोंगी आहेत.